Hello and welcome to this new episode of Brain and Spine Surgery. I am Dr. Jaydev Panchwagh on behalf of Synapse Brain and Spine Foundation. In this episode, I want to show you some of the cases which will very clearly demonstrate as to what causes trigeminal neuralgia. माझं नाव अनुराधा जयवंत आहे. मी 32 इयर्सची आहे. मला ट्रायजेमिनल न्यूराल्जिया हा आजार होता, 4 वर्षांपासून होता. तो मला इतकं त्याचा त्रास होता की मला पूर्ण राइट साइडला करंट सारखं पास व्हायचं आणि मला काय बोलता यायचं नाही, खाता यायचं नाही, काही करता यायचं नाही. वारा आला तरी मला तो करंट सारखा पास व्हायचा पूर्ण ह्याच्यामध्ये आणि कोणी काही हात लावलेले सहन व्हायचं नाही. माझी मुलगी तेव्हा 1.5 म्हणजे झाल्यापासूनच होता खरं तर, ती झाल्यापासून आणि शेवटी माझं जेव्हा ऑपरेशन झाले जस्ट 1.5 इयर्सची होती आणि ती मला एक जवळ आली तरी मला सहन नाही व्हायचं. मला इतकं ते टेन्शन होतं की माझं पुढे कसं होणार आहे, काय पोरीचं काय होणार, मला बोलता यायचं नाही तिच्याशी, खाता पिता यायचं नाही. त्यामुळे मला अगदी म्हणजे फारच हे होतं की पुढे माझं काय खरं नाही आता आयुष्यात. म्हणजे शेवटी मला इतका त्रास होता की मी आणि माझे मिस्टर फक्त SMS करून एकमेकांशी बोलत होतो. आम्हाला काही कन्व्हर्सेशन नव्हतं, काही नाही. आयुष्य म्हणजे असं पूर्ण संपल्यासारखंच वाटत होतं, पुढे काही मार्ग दिसेना असं झाला होता. पण मला नंतर कळलं की डॉक्टर जयदेव पंचवाग म्हणून आहेत, ते चांगले न्यूरोसर्जन आहेत आणि त्यांनी ह्याच्यावरती ट्रायजेमिनल न्यूराल्जिया या आजारावरती बरंच काम केलेलं आहे. म्हणून मग आम्ही त्यांना भेटायला आलो. लगेचच आलो कळल्या तर ते आम्हाला सरळ बोलले की तुझं काय ऑपरेशन केल्याशिवाय हे पर्याय नाही आहे, ह्याला फक्त एकच उपाय आहे की हे न्यूरोसर्जरी करावं लागेल तुला. तर तेव्हा आम्हाला थोडंसं वाटलं की काय करायचं की नाही, ब्रेन सर्जरी म्हणून भीती वाटली जरा. त्यांनी आम्हाला हे सांगितलं की ब्रेन सर्जरी म्हटल्यावर थोडी रिस्क असणारच, पण ठीक आहे, तुला ह्याच्याशिवाय काय पर्याय नाही. तुला जर चांगलं आयुष्य जगायचं असेल पूर्ण काय म्हणतात पेन फ्री, तर तुला हेच करावं, न्यूरोसर्जरीच करावी लागणार आहे. तर आम्ही थोडं एक दिवसाला फक्त विचार केला आणि नंतर आम्ही लगेच डिसिजन घेतलं, कारण मला इतकं डू ऑर डाय पोझिशन झाली होती माझी की आता मला काही करून ह्याच्यातून बाहेरच पडायचं आहे, नाही तर मला काय पुढे एंडच दिसत होतं. तर आम्ही मग लगेच डिसिजन घेतलं, नातेवाईकांना विचारलं कोणी आहे का मदतीला वगैरे, कारण माझी मुलगी खूप लहान होती, ते 1.25 वर्षाची होती हार्डली. तर मग सगळे आमचे तयार झाले आणि नंतर मग आम्ही सरांना सांगितलं की आम्हाला करायचं आहे सर्जरी, तुम्ही कधी करू शकाल. ते म्हणले लगेच करू आपण. लगेच मला वाटतं 2-3 दिवसात त्यांनी आम्हाला डेट दिली की या तारखेला तुम्ही ॲडमिट होऊन जा. गुरुवारीच मला वाटतं आम्ही सोमवारी की रविवारी गेलो होतो आणि बुधवार की गुरुवारी आम्हाला मला ॲडमिट केलं आणि दुसऱ्या दिवशी लगेचच माझी सर्जरी होती. द कॉज इज द neurovascular conflict. What does it mean? It means that the nerve which comes out of the brain just above the medulla oblongata and below the pons, that is pontomedullary junction, that is brain stem, and then comes out and then supplies one part of the face, it is getting continuously compressed by a blood vessel inside the skull, of course, but it is getting compressed by a blood vessel. Why does it happen in these patients? Because their anatomy is as such, their size of the posterior fossa or the space where the nerve lies, specific blood vessel shape is such that starting from the birth the blood vessel is precariously near the nerve. As the age advances, the blood vessels, they become elongated, they become long. Now this happens in everybody. For example, if you look at an elderly person's hand, you will see a tortuous vessel. As the age advances and the vessel is elongating, what will it do? It will slowly burrow itself into the nerve. And where is this happening? It is happening inside the skull, that is near the brain stem. As it is progressively burrowing itself in the root entry zone, it will start imparting its pulsations, because blood vessels, that is arteries, have pulsations. In brain, even veins have significantly strong pulsations. So these are the pulsations hitting on the nerve. Okay. Now these pulsations are causing damage to the nerve over the period of time and they cause demyelination. Or in simple words, let's say they remove coating from individual nerve fibers. So there is a short circuiting. It is called as demyelination. After separating this, our job is to keep it separated by a teflon sponge. This is a teflon sponge is made up of fibers from teflon, and this is a non-absorbable material. This material doesn't get absorbed in the body, so which means that it remains there permanently. So now I am going to use this sponge to separate these two structures. 9 दिवसाच्या शेवटी मी पूर्ण म्हणजे इतकी बोलायला लागले होते, मी इतकी स्वभावाने खरं खूप बोलणारी होती आणि या 4 वर्षांमध्ये मला बोलताच येणं बंद झालं होतं टोटली. पण हे ऑपरेशन झालं मला असं झालं होतं आता किती बोलू आणि किती नाही बोलू, ते खूप माझं म्हणजे खूप चांगला असं वाटायला लागले. हा आता मी या मोठ्या आजारामधून माझा शेवट झाला त्या आजाराचा आणि आता मी माझी लाईफ जगू शकते, माझ्या पोरीकडे लक्ष देऊ शकते. मला खूप रिलॅक्स वाटत होतं खूप. तर नंतर मला डिस्चार्ज मिळाला पण खरंच माझं पूर्ण बरं झालं आणि 15 दिवसांनी मी अगदी व्यवस्थित होते. माझी राईट साईडचे पूर्ण केस काढले होते त्यावेळेला. आता मला काही असं कोणाला वाटतही नाही की माझं एवढं मोठं ऑपरेशन झालं असणार आहे, एवढी मोठी ब्रेन सर्जरी झाली आणि मी आता पूर्णपणे नॉर्मल लाईफ जगते. म्हणजे आता मी जॉबही करत होते 5-6 महिने, पण मुलीच्या शाळा आणि याच्यामुळे थोडंसं आता जमत नाही आहे, पण मी आता जॉबही करू शकते आणि फुल माझं लाईफ एन्जॉय करू शकते. त्यामुळे मी आता फुल टेन्शन फ्री आहे आणि मला माहिती आहे की आता हे आजार माझ्या आयुष्यात परत कधी येणार नाही. मला 1.5 वर्ष झालं आता ऑपरेशनला आणि मी पूर्ण म्हणजे काहीच नाही त्रास आता, मला पूर्ण नॉर्मल लाईफ जगते.